राम राम शेतकरी मित्रांनो, सदैन शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आज दिनांक 5 फेब्रुवारी 2023 आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल उशिरापर्यंत अपडेट झालेले काही बाजार समित्यांचे तुरीचे बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. तरी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला नवीन आलेले असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिली बाजार समिती आहे मित्रांनो लासलगाव. या ठिकाणी सर्वाधिक आवक आलेली आहे. 1 क्विंटलची कमीत कमी दर मिळतोय 6201 रुपये. सर्वसाधारण दर आहे 6201 रुपये व जास्तीचा दर मिळतोय 6500 रुपये. त्यानंतरची पुढील बाजार समिती आहे पैठण. जास्तीत जास्त आवक आलेली आहे 27 क्विंटलची. कमीत कमी दर मिळतोय 5850 रुपये. सर्वसाधारण दर आहे 6685 रुपये व जास्तीचा दर मिळतोय 6646 रुपये प्रति क्विंटल. परळी वैद्यनाथ जास्तीत जास्त दर मिळतोय 6750 रुपये. कमीत कमी दर आहे 6650 रुपये व सर्वसाधारण दर देखील 6750 रुपये प्रति क्विंटल. नवापूर 9 क्विंटलची आवक आलेली आहे मित्रांनो. कमीत कमी दर आहे 6200 रुपये. सर्वसाधारण दर मिळतोय 6366 रुपये व जास्तीत जास्त दर मिळतोय 6500 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतरची पुढील बाजार समिती आहे मंगळवेढा. 10 क्विंटलची आवक आलेली आहे. कमीत कमी दर मिळतोय 5000 रुपये. सर्वसाधारण दर आहे 6500 रुपये व जास्तीत जास्त दर देखील 6500 रुपये प्रति क्विंटलपर्यंत. पुढील बाजार समिती आहे हिंगोली. तुरीचा गज्जर प्रकार. 300 क्विंटलची आवक आलेली आहे मित्रांनो. कमीत कमी दर मिळतोय 6800 रुपये. सर्वसाधारण दर आहे 7122 रुपये व जास्तीचा दर मिळतोय 7445 रुपये प्रति क्विंटलपर्यंत. त्यानंतरची पुढील बाजार समिती पिंपळगाव. पालखेड हायब्रिड तुरीचा प्रकार आहे. जास्तीत जास्त दर मिळतोय 5500 रुपये सर्वसाधारण आणि कमीत कमी दर मिळतोय 5500 रुपये प्रति क्विंटल. गेवराई तुरी तूर काळी 1 क्विंटलची आवक आलेली आहे. कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर मिळतोय 6150 रुपये प्रति क्विंटल. सोलापूर तूर लाल 28 क्विंटलची आवक आलेली आहे मित्रांनो. कमीत कमी दर आहे 6200 रुपये. जास्तीत जास्त दर मिळतोय 7025 रुपये प्रति क्विंटलपर्यंत आणि सर्वसाधारण दर आहे 6760 रुपये प्रति क्विंटल. जालना 591 क्विंटलची आवक आलेली आहे. कमीत कमी दर मिळतोय 5700 रुपये. सर्वसाधारण दर आहे 6950 रुपये व जास्तीचा दर मिळतोय 7295 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतरची पुढील बाजार समिती आहे अकोला. तुरीचा लाल प्रकार. 2513 क्विंटलची आवक आलेली आहे. कमीत कमी दर आहे 6000 रुपये. सर्वसाधारण दर मिळतोय 6900 व जास्तीचा दर मिळतोय 7700 रुपये प्रति क्विंटल. पुढची बाजार समिती अमरावती. 2082 क्विंटलची आवक आलेली आहे. कमीत कमी दर मिळतोय 6500 रुपये. सर्वसाधारण दर आहे 6875 रुपये व जास्तीचा दर मिळतोय 7251 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतरची पुढील बाजार समिती धुळे. तुरीचा लाल प्रकार. 48 क्विंटलची आवक आलेली आहे मित्रांनो. कमीत कमी दर आहे 6400 रुपये. जास्तीत जास्त दर मिळतोय 6600 रुपये व सर्वसाधारण दर आहे 6500 रुपये प्रति क्विंटल. जळगाव 31 क्विंटलची आवक आलेली आहे. कमीत कमी दर आहे 6400 रुपये. सर्वसाधारण दर मिळतोय 6500 रुपये व जास्तीचा दर आहे 6700 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतरची पुढील बाजार समिती परभणी. तुरीचा लाल प्रकार. 90 क्विंटलची आवक आलेली आहे. कमीत कमी दर आहे 6000 रुपये. सर्वसाधारण दर मिळतोय 6500 रुपये व जास्तीचा दर आहे 6700 रुपये. मालेगाव 130 क्विंटलची आवक आलेली आहे. जास्तीत जास्त दर मिळतोय 6691 रुपये. सर्वसाधारण दर आहे 6580 रुपये व जास्तीच कमी दर मिळतोय 2900 रुपये प्रति क्विंटल. आरवी 400 क्विंटलची आवक आलेली आहे. कमीत कमी दर मिळतोय 6000 रुपये. जास्तीत जास्त दर आहे 7125 रुपये व सर्वसाधारण दर मिळतोय 6900 रुपये प्रति क्विंटल. चिखली 695 क्विंटलची आवक आलेली आहे. कमीत कमी दर आहे 6200 रुपये. सर्वसाधारण दर मिळतोय 6580 रुपये व जास्तीचा दर आहे 6960 रुपये प्रति क्विंटल. पुढील बाजार समिती नागपूर. 2452 क्विंटलची आवक आलेली आहे. कमीत कमी दर आहे 6400 रुपये. जास्तीत जास्त दर मिळतोय 7400 रुपये व सर्वसाधारण दर आहे 7150 रुपये प्रति क्विंटल. पुढील बाजार समिती आहे हिंगणघाट जिल्हा वर्धा. 4515 क्विंटलची आवक आलेली आहे. कमीत कमी दर आहे 6500 रुपये. जास्तीत जास्त दर मिळतोय 7465 रुपये व सर्वसाधारण दर आहे 6930 रुपये प्रति क्विंटल. पुढील बाजार समिती अक्कलकोट. 60 क्विंटलची आवक आलेली आहे. कमीत कमी दर आहे 7001 रुपये प्रति क्विंटल. सर्वसाधारण दर मिळतोय 7130 रुपये व जास्तीचा दर आहे 7150 रुपये प्रति क्विंटलपर्यंत. पुढील बाजार समिती वाशिम. जास्तीत जास्त बाजारभाव आहे 7200 रुपये. कमीत कमी दर मिळतोय 6500 रुपये व सर्वसाधारण दर मिळतोय 6800 रुपये प्रति क्विंटल आणि आवक आलेली आहे 2400 क्विंटलची. वाशिम अनसिंग तुरीचा प्रकार आहे लाल. कमीत कमी दर आहे 6350 रुपये. जास्तीत जास्त दर मिळतोय 6900 रुपये व सर्वसाधारण दर आहे 6500 रुपये प्रति क्विंटल.
धामणगाव रेल्वे तूर लाल 652 क्विंटलची आवक आलेली आहे. कमीत कमी दर मिळतोय 5,680 रुपये, सर्वसाधारण दर आहे 6,500 रुपये व जास्तीचा दर मिळतोय 7,315 रुपये प्रति क्विंटल. अमळनेर तूर लाल 200 क्विंटलची आवक आलेली आहे. कमीत कमी दर आहे 6,500 रुपये, सर्वसाधारण दर आहे 6,760 रुपये व जास्तीचा दर मिळतोय 6,800 रुपये. पाचोरा जास्तीत जास्त दर आहे 6,730 रुपये, कमीत कमी दर मिळतोय 6,500 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतरची पुढील बाजार समिती आहे हिंगोली खानेगाव नाका तुरीचा लाल प्रकार 107 क्विंटलची आवक आलेली आहे. कमीत कमी दर आहे 6,500 रुपये, जास्तीत जास्त दर मिळतोय 7,000 रुपये क्विंटल व सर्वसाधारण दर आहे 6,750 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर मूर्तिजापूर 700 क्विंटलची आवक आलेली आहे. कमीत कमी दर मिळतोय 6,575 रुपये, जास्तीचा दर आहे 7,210 रुपये व सर्वसाधारण दर मिळतोय 6,900 रुपये. मलकापूर तूरलाल 4,080 क्विंटलची आवक आलेली आहे. कमीत कमी दर आहे 6,300 रुपये, जास्तीत जास्त दर मिळतोय 7,375 रुपये व सर्वसाधारण दर आहे 6,935 रुपये प्रति क्विंटल. पुढील बाजार समिती सावनेर जिल्हा नागपूर 525 क्विंटलची आवक आलेली आहे. कमीत कमी दर आहे 6,375 रुपये, सर्वसाधारण दर मिळतोय 6,650 रुपये व जास्तीचा दर आहे 7,020 रुपये प्रति क्विंटल. जामखेड 7 क्विंटलची आवक आलेली आहे. कमीत कमी दर आहे 6,000 रुपये, सर्वसाधारण दर मिळतोय 6,150 रुपये व जास्तीचा दर आहे 6,300 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतरची पुढील बाजार समिती कोपरगाव सर्वसाधारण जास्तीत जास्त आणि कमीत कमी दर आहे 5,000 रुपये प्रति क्विंटल. रावेर तुरीचा लाल प्रकार 12 क्विंटलची आवक आलेली आहे. कमीत कमी दर मिळतोय 6,240 रुपये, सर्वसाधारण दर आहे 6,395 रुपये, जास्तीत जास्त बाजारभाव मिळतोय 6,430 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतरची पुढील बाजार समिती आहे परतूर जास्तीत जास्त बाजारभाव मिळतोय 7,025 रुपये, कमीत कमी दर आहे 6,751 रुपये व सर्वसाधारण दर मिळतोय 6,900 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतरची पुढील बाजार समिती आहे मेकर तुरीचा लाल प्रकार 700 क्विंटलची आवक आलेली आहे. मित्रांनो कमीत कमी दर आहे 6,600 रुपये, सर्वसाधारण दर मिळतोय 6,850 रुपये व जास्तीचा दर आहे 7,150 रुपये प्रति क्विंटल. वरोरा तुरीचा लाल प्रकार 159 क्विंटलची आवक आलेली आहे. कमीत कमी दर आहे 6,150 रुपये, सर्वसाधारण दर मिळतोय 6,600 रुपये व जास्तीचा दर आहे 6,821 रुपये प्रति क्विंटल. अंबेजोगाई तुरीचा लाल प्रकार 12 क्विंटलची आवक आलेली आहे. कमीत कमी दर आहे 6,500 रुपये, सर्वसाधारण दर मिळतोय 6,900 रुपये व जास्तीचा दर आहे 7,100 रुपये प्रति क्विंटल. पुढील बाजार समिती आहे औराद शहाजनी 82 क्विंटलची आवक आलेली आहे. कमीत कमी दर मिळतोय 6,600 रुपये, सर्वसाधारण दर आहे 6,875 रुपये व जास्तीचा दर मिळतोय 7,150 रुपये प्रति क्विंटल. पुढील बाजार समिती तुळजापूर 40 क्विंटलची आवक आलेली आहे. कमीत कमी दर आहे 6,850 रुपये, जास्तीचा दर आहे 7,100 रुपये व सर्वसाधारण दर मिळतोय 7,000 रुपये प्रति क्विंटल. पुढील बाजार समिती सेनगाव तुरीचा लाल प्रकार 130 क्विंटलची आवक आलेली आहे. कमीत कमी दर मिळतोय 6,500 रुपये, सर्वसाधारण दर आहे 6,600 रुपये व जास्तीचा दर मिळतोय 7,000 रुपये प्रति क्विंटल. पांढरकवडा 190 क्विंटलची आवक आलेली आहे. कमीत कमी दर आहे 6,650 रुपये, जास्तीचा दर मिळतोय 7,000 रुपये प्रति क्विंटल व सर्वसाधारण दर आहे 6,850 रुपये प्रति क्विंटल पर्यंत. राजुरा तूरलाल 134 क्विंटलची आवक आलेली आहे. कमीत कमी दर आहे 6,500 रुपये, जास्तीचा दर मिळतोय 6,820 रुपये व सर्वसाधारण दर आहे 6,745 रुपये प्रति क्विंटल. सिंधी तूरलाल 50 क्विंटलची आवक आलेली आहे. कमीत कमी दर आहे 6,700 रुपये, सर्वसाधारण दर आहे 6,840 रुपये व जास्तीचा दर मिळतोय 7,100 रुपये प्रति क्विंटल. पुढील बाजार समिती दुधनी 1,446 क्विंटलची आवक आलेली आहे. कमीत कमी दर मिळतोय 6,100 रुपये, सर्वसाधारण दर आहे 6,700 रुपये व जास्तीचा दर आहे 7,250 रुपये प्रति क्विंटल. उमरेड कमीत कमी दर मिळतोय 6,000 रुपये, सर्वसाधारण दर आहे 6,750 रुपये व जास्तीचा दर मिळतोय 6,980 रुपये प्रति क्विंटल. पुढील बाजार समिती अहमदपूर 180 क्विंटलची आवक आलेली आहे. कमीत कमी दर मिळतोय 6,500 रुपये, सर्वसाधारण दर आहे 6,680 रुपये व जास्तीचा दर मिळतोय 6,861 रुपये प्रति क्विंटल. दर्यापूर 2,500 क्विंटलची आवक आलेली आहे. कमीत कमी दर आहे 5,650 रुपये, जास्तीचा दर मिळतोय 7,500 रुपये व सर्वसाधारण दर आहे 6,800 रुपये प्रति क्विंटलपर्यंत. पुढील बाजार समिती औरंगाबाद 119 क्विंटलची आवक आलेली आहे. कमीत कमी दर मिळतोय 5,500 रुपये, सर्वसाधारण दर आहे 6,222 रुपये व जास्तीचा दर मिळतोय 6,945 रुपये प्रति क्विंटल. पुढील बाजार समिती जालना तूर पांढरा
3063 क्विंटलची आवक आलेली आहे. कमीत कमी दर आहे 5000 रुपये. जास्तीचा दर मिळतोय 7375 रुपये व सर्वसाधारण दर आहे 7050 रुपये प्रति क्विंटल. देगलूर तूर पांढरा 134 क्विंटलची आवक आलेली आहे. जास्तीत जास्त दर मिळतोय 7175 रुपये. कमीत कमी दर आहे 6301 रुपये प्रति क्विंटल पर्यंत. बीड 80 क्विंटलची आवक आलेली आहे मित्रांनो. कमीत कमी दर आहे 5901 रुपये. सर्वसाधारण दर आहे 6921 रुपये व जास्तीचा दर मिळतोय 7240 रुपये प्रति क्विंटल. पुढील बाजार समिती पाचोरा 40 क्विंटलची आवक आलेली आहे. कमीत कमी दर आहे 5900 रुपये. सर्वसाधारण दर मिळतोय 6300 रुपये व जास्तीचा दर आहे 6500 रुपये प्रति क्विंटल. पुढील बाजार समिती आहे भोकरदन तूर पांढरा 82 क्विंटलची आवक आलेली आहे. कमीत कमी दर आहे 6400 रुपये. जास्तीत जास्त दर आहे 6550 रुपये व सर्वसाधारण दर मिळतोय 6500 रुपये प्रति क्विंटल. पुढील बाजार समिती जामखेड तूर पांढरा 163 क्विंटलची आवक आलेली आहे. कमीत कमी दर मिळतोय 6000 रुपये. जास्तीत जास्त दर आहे 6900 रुपये व सर्वसाधारण दर मिळतोय 6450 रुपये प्रति क्विंटल. शेवगाव तूर पांढरा 85 क्विंटलची आवक आलेली आहे. कमीत कमी दर आहे 6800 रुपये. जास्तीत जास्त दर आहे 6850 रुपये व सर्वसाधारण दर आहे 6800 रुपये प्रति क्विंटल. शेवगाव बोधेगाव तूर पांढरा कमीत कमी दर आहे 6700 रुपये. सर्वसाधारण दर मिळतोय 6700 रुपये व जास्तीचा दर आहे 6750 रुपये प्रति क्विंटल. गेवराई 285 क्विंटलची आवक आलेली आहे. कमीत कमी दर मिळतोय 6200 रुपये. सर्वसाधारण दर आहे 6600 रुपये व जास्तीचा दर मिळतोय 6949 रुपये प्रति क्विंटल. अंबड वडीगुद्री तूर पांढरा कमीत कमी दर आहे 6426 रुपये. जास्तीत जास्त दर मिळतोय 7000 रुपये व सर्वसाधारण दर आहे 6600 रुपये प्रति क्विंटल. परतूर 100 क्विंटलची आवक आलेली आहे. कमीत कमी दर आहे मित्रांनो 6775 रुपये. जास्तीत जास्त दर आहे 7000 रुपये प्रति क्विंटल व सर्वसाधारण दर आहे 6900 रुपये प्रति क्विंटल पर्यंत. देऊळगाव राजा कमीत कमी दर आहे 5500 रुपये क्विंटल. जास्तीचा दर आहे 6845 रुपये व सर्वसाधारण दर आहे 6600 रुपये प्रति क्विंटल पर्यंत. त्यानंतर औराद शहाजनी कमीत कमी दर आहे 6600 रुपये. सर्वसाधारण दर मिळतोय 6885 रुपये व जास्तीचा दर आहे 7170 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतरची पुढील बाजार समिती आहे तुळजापूर. कमीत कमी दर आहे 7000 रुपये. सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर देखील 7000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत या ठिकाणी बाजारभाव मिळत आहे. तर हे होते मित्रांनो काल उशिरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले महाराष्ट्रातील काही बाजार समित्यांचे तुरीचे बाजारभाव. असे शेतमालाचे भाव जाणण्यासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.